नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत असून भाजपाच्या मुंबईतील कार्यालयात 2 दिवसीय मॅरेथॉन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहनिवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. भाजपा सक्षम उमेदवारांचा शोध घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. विधानसभा निवडणुकीला लवकरात लवकर जागा वाटप करावं, भाजपा विधानसभेला 150 जागा लढवण्याची शक्यता, अजित पवारांना सोबत घेतल्यानं असलेल्या नाराजीवरही भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाली, मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिल्याची माहिती आहे. भाजपाच्या मुंबईत पार पडलेल्या 2 दिवसीय बैठकीनंतर आता पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपाचा 5,300 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन संपन्न होणार असून या अधिवेशनात भाजपा विधानसभेचे रणशिंग फुंकण्याची दाट शक्यता आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.